कोल्हापूर आणि सांगली शहरातील महापूर ओसरला असला तरी पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती अधिक गंभीर असणार आहे महापुरात लाखो लोकांचा संसार वाहून गेलाय त्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे मात्र पडक्या भीतींसोबतच तुटलेल्या मनांचा उद्रेक होऊ नये त्यांना धीर देणं अत्यंत आवश्यक आहे ही जाण ठेवत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आहेत ते पूरग्रस्तांसोबतच यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत चौदा आणि पंधरा ऑगस्टला शरद पवार सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर असून या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन सुरू केलेलं मदत कार्य स्वतः पाहणार आहेत आणि लोकांना भेटी देखील देणार आहेत शिरोळमध्ये पंधरा ऑगस्टला ते झेंडा वंदनही करतील राष्ट्रवादी सेलची डॉक्टरांची टीम देखील सेवा देण्यासाठी कोल्हापूर सांगलीला रवाना झालीय खासदार सुप्रिया सुळे स्वतः पूरग्रस्त भागात राहून त्यांना मदत करणार आहेत शरद पवार देखील स्वतः पूरग्रस्तांमध्ये राहून चाललेलं मदत कार्याची देखरेख आणि लोकांना भेटी देणार आहेत